आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मिशन महाराष्ट्रावर आहेत, तर आजपासून 2 दिवस ते महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. आज नागपूर आणि संभाजीनगर इथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची ते संवाद साधतील आणि उद्या नाशिक तसंच कोल्हापुरात सुद्धा ते बैठका घेणार आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या अमित शाह कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहेत, शिवाय काही कार्यकर्त्यांची कानउघडणी सुद्धा करणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. नाही, अमितबाई निवडणूक शास्त्रामध्ये निवडणूक विजयासाठी अतिशय उचित मार्गदर्शन करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांपैकी एक नेते आहे. सूक्ष्म नियोजन करायचं, निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा नरेटिव्ह असेल, खोटारडा प्रचार असेल, या अगदी समर्पक पद्धतीने उत्तर द्यायचं, आणि त्यापेक्षाही जास्त अमितबाईचं वैशिष्ट्य म्हणजे त्या निवडणुकीमध्ये बूथवर लक्ष केंद्रित करायचं. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता जाऊया थेट संभाजीनगर मध्ये अमित शहांच्या दौऱ्यासंदर्भात या पार्श्वभूमीवर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रामनाथ ढाकणे यांनी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे छत्रपती संभाजीनगरच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावरती आहे आणि याच ठिकाणी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजपची रात्री उशिरा महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव हे देखील उपस्थित राहणार आहे. भाजप 100 पेक्षा अधिक जागांसाठी आग्रही आहे, तर शिंदे गटाने सुद्धा 100 जागा मिळाव्यात हा आग्रह केलेला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जी काही रसिकखेच चालू आहे ती रसिकखेच आज अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सुटणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठवाड्यातील 46 मतदारसंघाचा यासोबतच आढावा घेतला जाणार आहे आणि त्यासोबतच 800 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांशी अमित शहा हे संवाद साधणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.